नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरामध्ये 15 ते 20 ऑटो रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे. उदगीर शहरातील ऑटो चालकांना प्रादेशिक राज्य परिवहन अधिकारी आणि पोलीस प्रशासनानं ऑटोत साऊंड बॉक्स बसवू नये अशी अनेकदा सूचना करूनही ऑटो चालकाने प्रशासनाच्या सूचनेकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे ऑटो चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. उदगीर शहरात चालकाने ऑटोत मोठ्या आवाजात गाणे लावत असल्यामुळे ऑटोत प्रवास करणारे प्रवासी आणि एखादा रुग्ण अशा व्यक्तींना याचा त्रास सहन करावा लागत होता. तर याबाबतीत अनेकदा नागरिकांनी पोलिसांकडे तक्रारीही केल्या. ऑटोतील साऊंड बॉक्सवर कारवाई करण्याची मागणी केली. पोलीस प्रशासन आणि प्रादेशिक राज्य परिवहन अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत सकाळी 10 वाजल्यापासून उदगीर शहरातील 15 ते 20 ऑटो रिक्षांवर कारवाई करत ऑटोतील साऊंड बॉक्स जप्त केलेत. यावेळी पोलीस प्रशासनातील शिवपुंजे, अविनाश फुलारी, पोलीस कॉन्स्टेबल बामणे यांच्या पथकानं ही कारवाई केली. तर आता ऑटोमध्ये साऊंड न लावणे हे बंधनकारक झालंय. जर यापुढे ऑटोत साऊंड आढळून आले तर दंडात्मक कारवाई देखील होईल हे आता निश्चित झालंय. दिवसभर म्हणजे इथून कंटिन्यू चालणार, दिवस ठरवून सांगणार नाही, कधी पण अचानक तुम्हाला कारवाई करण्यात येईल. त्यामुळे सर्व जे रिक्षा चालक आहेत त्यांच्यासाठी हा प्रेमाचा संदेश आहे की जे ॲटो तुम्हाला पासिंग होते त्याच्यामध्ये नंबर मॉडिफाय करणे, त्यांना एक्स्ट्रा काहीतरी तुम्ही डिझाईन करताय, ते कायद्याचं उल्लंघन समजून तुमच्यावर कारवाई करण्यात येईल. उद्देश आहे काय सांगाल? त्याच्यामागे एकच उद्देश आहे की जे ऑटो रिक्षा चालक आहेत आम्ही त्यांना वारंवार सूचना देऊन देखील त्यांच्या ॲटोमध्ये साऊंड बॉक्स आहेत, ग्लासेस आहेत किंवा डिझाईन वगैरे जास्त आहे आणि जे सामान्य नागरिकांचं तक्रार आहे त्यावरून हे कारवाई करण्यात येत आहे आणि ह्याच्यामध्ये साऊंड बॉक्स वगैरे जास्त असल्यामुळे आणि त्यांचा साऊंड जास्त असल्यामुळे हा कारवाई करण्यात आलेली. प्रतिनिधी पिंटू काळवणे, न्यूज स्टुडिओ 24, उदगीर, लातूर.